नमस्कार मित्रांनो, गाईड मीच्या या नवीन आणि फ्रेश एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आजचा व्हिडिओ आपला खूप खास असणार आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण एका पोस्टविषयी संपूर्ण सुरुवातीपासून तर डायरेक्ट तुमच्या नियुक्तीपर्यंत, तुमच्यापर्यंत जॉईनिंग लेटर येस तोपर्यंत जी संपूर्ण जी प्रोसेस आहे, तर ती संपूर्ण हे नाव आहे, हे नाव माहिती असणं आवश्यक आहे. खूप लोक याला RTO म्हणतात आणि खूप लोक याला RTO असिस्टंट म्हणतात, तर ही दोन्ही नावं चुकीची आहेत. तुम्ही हे जे दोन्ही नावं वापरतात की RTO असिस्टंटची एक्झाम येणार आहे किंवा RTOची एक्झाम येणार आहे, चुकीची आहे. महाराष्ट्रात, इवन दो भारतात, कुठेही RTOची एक्झाम होत नाही. RTO हे जे पद आहे हे एका प्रमोशन नंतर भेटत जातं, ठीक आहे, एका प्रमोशन नंतर भेटत जातं. जसं तुम्हाला IAS ऑफिसर बनायचं असेल की तुम्ही काय करू शकतात, कलेक्टर बनायचं असेल तर तुम्ही UPSC देणार, IAS ऑफिसर बनणार आणि तुम्ही एका जिल्हाधिकारी बनून जाणार. परंतु अशी RTOची एक्झाम नाही आहे कुठे संपूर्ण महाराष्ट्रात की ज्या एक्झामने तुम्ही डायरेक्ट RTO बनून जाणार किंवा RTOची असिस्टंट बनून जाणार. इथं RTO असिस्टंट नाही आहे, तर इथं काय आहे, तुम्ही मोटार वाहन निरीक्षक म्हणजे एक इन्स्पेक्टर, म्हणजे हा पोलीस क्षेत्रातील जॉब आहे, परंतु हा परिवहन विभागातला आहे, परिवहन विभागातला हा जॉब आहे, एवढं तुम्हाला लक्षात असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ही जी पोस्ट आहे ही क्लास 3ची पोस्ट आहे. बघा, ही पोस्ट आहे क्लास 3ची पोस्ट आहे, परंतु याचा जो पगार आहे तर तो क्लास 2 सारखा आहे. आणि याच्या पदाची जी व्हॅल्यू आहे, जी आपण मार्केटमध्ये जी प्रतिष्ठा म्हणतो, तर ती क्लास 1 ऑफिसर सारखी आहे. म्हणून तुम्हाला याच्या तिघी क्लासचे बेनिफिट्स भेटतात. पहिल्यांदा ऑफिशियली ही क्लास 3ची एक्झाम होते, ही क्लास 3 नॉन गॅजेट एक्झाम आहे, पद आहे. त्याच्यानंतर इथं नियुक्ती कुठे होईल तुमचं, तुम्ही तुमच्या जिल्ह्यापुरता राहणार की संपूर्ण महाराष्ट्रात की आउटसाईड द महाराष्ट्र. तर इथं असं आहे की तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रात जे असेल कुठेही तुमची नियुक्ती होऊ शकते, म्हणजे जर तुम्ही याच्यातनं सिलेक्ट झालात. सगळ्यात आधी वेतन, की ज्याच्यासाठीच आपण जवळपास 99% विद्यार्थी एक्झाम देत असतात, तर याच्यामध्ये 9,300 ते 34,800 एवढं ग्रेड वेतन आहे आणि 4,300 महागाई भत्ता आणि इतर जे अलाउन्सेससुद्धा भेटत राहतात, म्हणजे होम अलाउन्सेस भेटत राहतील, ट्रॅव्हल अलाउन्सेस भेटत राहतील. माझा पण एक मित्र आहे आणि तो पण या एक्झाममधून सिलेक्ट झालेला आहे. जर त्याचं ऑन एन ॲव्हरेज पूर्णपणे जर पेमेंट त्याच्या हाती किती येतं, TDS वगैरे PF वगैरे ते कापून, तर त्याचं जवळपास आहे तर 50,000 एवढं जे असतं पेमेंट असतं. म्हणजे तुम्ही एक ओव्हरऑल फिगर धरून चाला की हे जे पद आहे तर या पदासाठी 50,000 रुपये जे असतात तर दरमहा आपल्याला भेटतो. तुम्ही विचार करू शकतात की आजच्या या काळात 50,000 रुपये कुठली कंपनी देणार नाही तुम्हाला, कुठलीही पोस्ट जी असेल देणार नाही. परंतु ही जी पोस्ट आहे तर ही 50,000 रुपये तुमचे ऑन हँड पडतायत सर्व कापून वगैरे, म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर याच्यात प्रमोशनचे पण चान्सेस, असं नाही की तुमचं प्रमोशन होणार नाही. याच्यामध्ये कसं आहे की परिवहन विभाग जो असेल, ट्रान्सपोर्ट विभाग जो असेल, तर त्याच्यामध्ये विविध परीक्षा होत राहतील. नंतर त्याच्यानंतर तुमच्या कामगिरीनुसार, त्याच्यानंतर तुमच्या ज्येष्ठतानुसार जे असणार आहे तर तुमचं प्रमोशन तिथं होत राहणार आहे. मग शासन काय करेल की शासनाला जेव्हा जेव्हा या पदांची आवश्यकता असेल, शासन त्यावेळी जाहिराती काढेल आणि जाहिराती काढून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला तेव्हा माहिती पडेल की या पदाविषयी पण जागा निघालेल्या आहेत. म्हणजे इथं शासन बांधील नाही की दरवर्षाला त्यांना जागा काढायच्या आहेत. उदाहरणार्थ MPSC UPSC या ज्या एक्झाम असतात, तर याच्यामध्ये सरकार दरवर्षी या जागा काढतच राहतं. परंतु इथं तसं नाही आहे, एखाद्या वर्षी येऊ शकते, एखाद्या वर्षी नाही पण येऊ शकत. तर हे संपूर्ण शासनाच्या मागणीवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर सगळ्यात आधी एक्झामचे स्टेजेस, एक्झामच्या स्टेजेसविषयी पण काही विद्यार्थ्यांना घोळ आहे. काही जे व्यक्ती असतात तर ते चुकीचं मार्गदर्शन करतात, त्याच्यामुळे सुद्धा हे विद्यार्थी घाबरून जातात. पहिली गोष्ट, या परीक्षेचे फक्त 2 टप्पे आहेत, हे लक्षात ठेवायला तुम्हाला महत्त्वाचं आहे. एक आहे प्री आणि दुसरी आहे मेन्स. पूर्वपरीक्षा 100 गुणांची होते आणि मुख्य परीक्षा पण 300 गुणांची होते. ती 300 गुणांची, ही 100 गुणांची. आता जी पूर्वपरीक्षा असते, पूर्वपरीक्षा फक्त एक चालणीचं काम करते. म्हणजे काय करते की खूप सारे विद्यार्थी फॉर्म भरतात. आता तुम्हाला माहिती आहे की कुठलीही गव्हर्नमेंट जॉब आली की ज्याला काही येत नाही किंवा ज्याच्याकडे डिग्री असेल तो सुद्धा भरून देतो. म्हणजे याच्यामुळे काय होऊन जातं की जे योग्य उमेदवार आहेत, की शासनाला जे योग्य उमेदवार पाहिजे तर ते भेटत नाही. म्हणून शासनाने काय केलेलं, ही प्रीची एक्झाम केलेली आहे. प्री काय करणार, गाळणीचं काम करेल आणि जेवढे पण मोठे मोठे खडे असतील, म्हणजे जे व्यक्तींना नॉलेज नसेल किंवा जे व्यक्ती या पदासाठी उपयुक्त नसतील, तर असे सर्व व्यक्ती वरती राहून जातील. म्हणजे काय, की ते गाळले जातील. मग उरलेले जे पण विद्यार्थी असतील तर त्यांना मुख्य परीक्षेसाठी पात्र मानलं जाईल.
इथं पण महत्त्वाचं आहे की पूर्व परीक्षेचे गुण हे मुख्य परीक्षेच्या वेळी धरत नाही किंवा जॉईनिंगच्या वेळी धरत नाही, हे फार महत्त्वाचं आहे. आणि या पदासाठी कुठलाही इंटरव्ह्यू नाही आहे, लक्ष ठेवा, कारण की क्लास 3 पोस्टसाठी इंटरव्ह्यू हे रद्द करण्यात आलेले आहे, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. म्हणूनच काही लोक चुकीचं गायडन्स करतात की इथं इंटरव्ह्यू पण आहे, इथं इंटरव्ह्यू पण नाही, इथं कुठल्याच प्रकारचा इंटरव्ह्यू नाही आणि पूर्व परीक्षेच्या गुणांचा काही संबंध नसतो तुमच्या जॉईनिंगच्या वेळी. हे फक्त तुम्हाला कट ऑफ लागण्यासाठी महत्त्वाचा असतो. पहिला कट ऑफ जेव्हा लागतो तर त्यावेळी तुम्ही मुख्य परीक्षेसाठी जे असतात तर ते इलिजिबल होत असतात. त्याच्यानंतर याच्या ज्या अटी पाहिल्या तर अटी किंवा शैक्षणिक पात्रतामध्ये आपल्याला दिसून येतो की त्यांनी असं सांगितलं आहे की तुमच्याजवळ SSC ची डिग्री असणे आवश्यक आहे. SSC म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण मंडळाची शालांत प्रमाणपत्र परीक्षा, ज्याला आपण SSC म्हणतो. तर SSC ला समतुल्य वगैरे, SSC ची समतुल्य काय असेल, CBSE चं पॅटर्ननुसार 10वीची परीक्षा. मग तुम्ही ती 10वीची परीक्षा पास झालेले असावे असा नियम आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम असा आहे की तुमचा डिप्लोमा झालेला असला पाहिजे आणि 3 वर्षाचा जो पदविका कोर्स आहे, पदविका कोर्सला इंग्लिशमध्ये डिप्लोमा म्हणतात, तर जो हा डिप्लोमाचा कोर्सेस आहे तर तो हा कम्प्लीट झालेला पाहिजे. मग तुम्ही ॲटोमोबाईलमध्ये पण करू शकतात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले पण तिथं करू शकतात, सिव्हिल कम्प्युटर इलेक्ट्रिकलवाल्यांचा इथं काहीही संबंध येत नाही, ते या पदासाठी इलिजिबल नाहीत. त्याच्यानंतर तुम्ही ऑटोमोबाईल मेकॅनिकलमध्ये याच्या वरची पण हायर लेवलची डिग्री घेतली असेल तरी चालणार आहे, म्हणजे तुमची BE कम्प्लीट असेल, MA कम्प्लीट असेल त्याच्यामध्ये, इवन दो ऑटोमोबाईलमध्ये PhD केली असेल तरी तुम्ही या एक्झामसाठी पात्र ठरू शकतात. कारण की काही ज्या एक्झाम असतात ना ते काय करतात की फक्त डिप्लोमासाठीच असं बांधून ठेवतात की तुम्ही BEवाले चालणार नाही, हे चालणार नाही. इथं तसं नाही की ज्यांची BE असेल ते पण चालू शकतात. इथं तुम्हाला एक लिस्ट दिसेल, त्या लिस्टमध्ये सर्व जे आहेत तर त्या कोर्सेसची नावं आहेत. म्हणजे तुमचा जर एक वेगळा कोर्स झाला असेल आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल की तुम्ही पण ही एक्झाम देऊ शकता का नाही, तर याच्यासाठी तुम्ही बघू शकतात डिप्लोमा इन प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन मेटॅलर्जी, डिप्लोमा इन प्रोडक्शन इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन मशीन टूल मेंटेनन्स, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फॅब्रिकेशन अँड इरेक्शन इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर बॅचलर डिग्रीज ज्या पण असतील तर त्या सर्व चालणार आहेत, याला समतुल्य. मग यांच्यापैकी कुठलीही डिग्री असेल तर तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात, तर हे फिक्स असतं. त्याच्यानंतर इथं अनुभव, अनुभव फार महत्त्वाचा आहे. अनुभव म्हणजे काय, परीक्षेचा अनुभव नाही की त्याच्या आधी तुम्हाला एक्सपिरियन्स लागतो थोडासा, म्हणजे याच्यामुळेच जे असतात तर ते भरपूर विद्यार्थी जे असतात हा फॉर्म भरत नाही किंवा फॉर्म भरल्यानंतर मेन झाल्यानंतर सुद्धा त्यांना जे असतात तर ते जॉईनिंगच्या वेळेस प्रॉब्लेम येत असतात. तर बघा इथं नियम कसा आहे की जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षेचा अर्ज भरला, आता प्रीला तर काही टेन्शन नसतं, प्रीला तुम्ही फिजिकल कंडिशन कशी आहे वगैरे यांच्याशी त्यांना काही घेणं देणं नसतं. प्रीच्या आधी जर तुमच्याकडे डिग्री पूर्ण पाहिजे, हा पण इथं नियम आहे. तुम्ही ॲपरन्स विद्यार्थी इथं चालणार नाही, हे पण महत्त्वाचं आहे की जे विद्यार्थी थर्ड इयरला आहेत तर ते चालणार नाही, कारण की इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की 3 वर्षाचा जो पदविका कोर्स आहे तर तो तुमचा पूर्ण झालेला पाहिजे. इथं डिप्लोमा सर्टिफिकेट लागतं, लक्षात ठेवा, डिप्लोमाचं मार्कशीट पण लागत नाही, इथं डिप्लोमाचं सर्टिफिकेट लागतं. म्हणून तुमचे 3 वर्ष जे आहे तर ते कम्प्लीट झालेले असले पाहिजे. इथं यांचं काय म्हणणं आहे की मुख्य परीक्षेचा जेव्हा अंतिम दिनांक असेल तर त्याच्या आधी तुमच्याजवळ हेवी ड्युटी लायसन्स असलं पाहिजे, हेवी ड्युटी व्हेइकलचं लायसन्स असलं पाहिजे, लाईट ड्युटी व्हेइकलचं लायसन्स असलं पाहिजे, तर असे विविध जे असलं पाहिजे तर लायसन्स असलं पाहिजे. त्याच्यानंतर हे लायसन्सचं झालं वेगळं, परंतु इथं अनुभवाचं म्हणजे हेवी ड्युटी जे पण वाहनं असतील तर त्यांची मेंटेनन्स आणि देखभाल करण्याचा तुम्हाला अनुभव असला पाहिजे आणि किमान 1 वर्ष तुमचा अनुभव असल्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे. आणि ते पण एका चांगल्या इन्स्टिट्यूटमधून किंवा एका चांगल्या गॅरेजमधून, असं नाही की कुठल्याही गॅरेजमधून बनावटी सर्टिफिकेट नाही, जिथं थोडंसं मान्यता प्राप्त असेल तर तिथं तुम्ही करा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जो असणार आहे 1 वर्षाचा जो असणार आहे सर्टिफिकेट भेटेल. किंवा तुम्ही ॲप्रेंटिसशिप केली असेल गव्हर्नमेंटच्या संस्थांमध्ये तरी चालणार आहे, तर त्याला सुद्धा तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असं कन्सिडर केलं जाणार आहे. जर तुम्ही ॲप्रेंटिसशिप गव्हर्नमेंटच्या कुठल्याही संस्थांमध्ये, उदाहरणार्थ NTPC मध्ये करतात काही व्यक्ती, त्याच्यानंतर काही रेल्वेमध्ये ॲप्रेंटिसशिप करतात, मग त्यांचा सुद्धा जो कोर्स असणार आहे ॲप्रेंटिसशिप असणार आहे, तर त्याला इक्वल मानलं जाणार आहे 1 वर्षाच्या या हेवी ड्युटी याच्याबरोबर. मग हे पण महत्त्वाचं आहे. मग आता इथं प्रश्न उपस्थित होतो की फॉर एक्झाम्पल की तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे तर 1 वर्षाचा अनुभव नाही आहे तर मी भरू शकतो का? तर हो, तुम्ही मुख्य परीक्षा भरू शकतात. पण अट अशी आहे की जेव्हा तुमची मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर किमान
एक वर्ष कालावधीचा अनुभव घेणे तुम्हाला बंधनकारक राहील अशा संस्थांमध्ये। मग काय करेल गव्हर्नमेंटच, काय करेल तुम्हाला पाठवून देईल कुठंतरी, मग तिथं तुम्हाला एक वर्ष जे असणार आहे तर हा अनुभव घ्यावा लागणार आहे, म्हणजे तोपर्यंत तुमची जॉईनिंग होणार नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्या ट्रेनिंग पिरियडमध्येच राहणार आहात। एवढं लक्षात ठेवा, ट्रेनिंग पिरियडचा जो पिरियड असेल त्याच्यामध्ये त्यांचा ट्रेनिंग पिरियड वेगळा असेल, परंतु तुमचं एक वर्षाचा कोर्स बाकी आहे, म्हणून तुमच्या एक वर्षाचा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला सरकार काय करणार आहे, दुसरीकडे पाठवणार आहे। त्याच्यानंतर इतर काय म्हटलेलं आहे की गेअर असलेले वाहन याचं लायसन्स असणं आवश्यक आहे, स्कूटी स्कूटर वगैरे यांचं लायसन्स चालणार नाही। स्पष्ट म्हटलेले आहे की गेअर जे असतील, गेअरच्या पण गाड्या असतील तर त्यांचं लायसन्स असणं आवश्यक आहे, हेवी ड्युटी व्हेइकलचं लायसन्स असणं आवश्यक आहे आणि लाईट ड्युटी व्हेइकलचं पण लायसन्स असणं आवश्यक आहे। जर फॉर एक्झाम्पल तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे तर कुठलंही लायसन्स नाही आहे, तर इथं अट कशी आहे की जेव्हा तुम्ही मुख्य परीक्षा पास होणार तर त्याच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा तुमचा जो पण ट्रेनिंग पिरियड असेल तर त्या ट्रेनिंग पिरियड संपण्याच्या आधीच जे असणार आहे तर तुम्हाला हे दोन्ही लायसन्स काढणं आवश्यक आहे। जर हे तुम्ही लायसन्स मिळवले नाही 2 वर्षाच्या कालावधीत तर तुम्हाला या पदावर राहता येत नाही, तुम्हाला या पदावरून काढता येतं। त्याच्यानंतर ही जी लायसन्स असतात ही रिन्यू पण व्यवस्थित केली पाहिजे, जर रिन्यू केली नाही तरी तुम्हाला तुमच्या पदावरून जावं लागणार आहे अशी पण इथं अट आहे। त्याच्यानंतर आहे की फिजिकल क्रायटेरिया काय असला पाहिजे, हा फार महत्त्वाचा आहे। फिजिकल क्रायटेरिया याच्यामध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी वेगवेगळा फिजिकल क्रायटेरिया आहे। याच्यामध्ये उंची तुमची 163 सेंटीमीटर असली पाहिजे आणि महिलांची 155 सेंटीमीटर। त्याच्यानंतर छाती न फुगवता पुरुषांसाठी 79 सेंटीमीटर असली पाहिजे आणि फुगवल्यानंतर 5 सेंटीमीटर तुमची छाती वाढली पाहिजे। आणि स्त्रियांसाठी छाती वगैरे जी काही अट नाही, त्यांच्यासाठी वजनाची अट आहे की 45 किलोग्रॅम त्यांचं कमीत कमी एवढं वजन असलं पाहिजे। त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला रंग आंधळेपणा नको, चष्मा नको किंवा चष्म्याशिवाय तुमची दृष्टी चांगली पाहिजे। त्याच्यानंतर इथं स्पष्ट म्हटलेलं आहे की मराठी लिहिता वाचता आणि बोलता येणे आवश्यक आहे। ही जी टर्म आहे ही मला फार आवडते याच्यामुळे, कारण की याच्यामुळे बाकीचे जे स्टेटचे लोक असतात तर त्यांची ही एक्झाम देण्याचे चान्सेस कमी होऊन जातात, कारण की मराठी लिहिता वाचता बोलता येणे या तिन्ही गोष्टी ज्या आउटसाईड द स्टेट असतात तर त्यांना शक्य होत नाही, खास करून यू पी बिहारच्या लोकांना तर होतच नाही। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण जे आहे असिस्टंट मोटार व्हेइकल इन्स्पेक्टर या पदाविषयी थोडीशी माहिती घेतलेली आहे। तर हे आपला फर्स्ट पार्ट असणार आहे, हा पहिला पार्ट होता, कारण की खूप इन्फॉर्मेशन आहे त्याच्याशी, एका व्हिडिओमध्ये बनवली तर थोडी लेंदी होऊन जाईल, त्याच्यासाठी या व्हिडिओचे पार्ट्स केले गेलेले आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हालासुद्धा या पदाविषयी आणखी काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, मी त्याचं उत्तर नक्की देईल। आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।